नवरात्र उत्सवाच्या आठव्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली होती। गजानन मुनीश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनीही पूजा बांधली। प्राचीन काळी देव आणि असुर यांच्यामध्ये 100 वर्ष घनघोर युद्ध झालं। त्यावेळी देवांचा अधिपती होता इंद्र आणि असुरांचा अधिपती होता महिषासुर। या युद्धामध्ये महिषासुरांना देवांना पराभूत केलं। तेव्हा सर्व देव चिंताग्रस्त होऊन विष्णू आणि शंकर यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आमचे सर्व अधिकार हे महिषासुरांनी काढून घेतलेले आहेत। इंद्र, अग्नि, यम, वरुण, वायू ह्या सर्वांचे अधिकार हे त्यानं घेतलेले आहेत आणि तो स्वर्गाचा अधिपती झालेला आहे। तेव्हा ह्या महिषासुराचा वध करा अशी प्रार्थना देवांनी ह्या दोघांना केली। तेव्हा विष्णू आणि शंकर अतिशय क्रोधित झाले आणि त्यावेळी विष्णूच्या तोंडातून एक तेज बाहेर पडलं, त्याचप्रमाणे शंकराच्या शरीरामधून सुद्धा एक तेज बाहेर पडलं। त्यावेळी अशा प्रकारे सर्व देवदेवतांच्या अंगातून तेज बाहेर पडलं आणि ह्या सर्व तेजातून एक स्त्रीरूप देवता प्रकट झाली। तीच ही महिषासुर मर्दिनी। तिला सर्व देवांनी आपापली शस्त्रास्त्रे प्रदान केली आणि तिचा मोठा सन्मान केला। त्यानंतर ह्या महिषासुर मर्दिनीनं एक गर्जना केली आणि महिषासुरावर तिनं ती चाल करून गेली। तेव्हा महिषासुर क्रोधाने वेडा झाला। महिषासुराला एक असं वरदान पूर्वीचं प्राप्त होतं की तुझा वध जर झाला तर तो एका स्त्री देवतेकडं होईल। त्यावेळी त्याला या गोष्टीचं काही गांभीर्य राहिलं नाही। तो म्हटला स्त्री देवता काय माझा वध करणार अशा भ्रमात तो होता। पण ज्यावेळी युद्ध चालू झालं त्यावेळी महिषासुर मर्दिनीनं त्याला चांगलंच त्याला युद्धामध्ये चांगलंच तोंड दिलं आणि हळूहळू त्याच्यावरती त्याचा सगळ्या सेनेचा निपात केला। सप्तशतीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये महिषासुराच्या सर्व सेनेचा निपात केला आणि तिसऱ्या अध्यायामध्ये महिषासुराचा वध केला असं वर्णन आहे। दरम्यान भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीची आज विड्याच्या पानातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती।